मुंबईतील महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनच्या अध्यक्षपदी अजय ब्रह्मेचा यांची निवड झाली, तर संचालकपदी नानासाहेब सोनवणे आणि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन डॉक्टर शशिताई आयरे यांचीही निवड झाली. यानिमित्तानं डॉक्टर शशिताई आयरे अर्थात नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेतर्फे अर्बन बँक फेडरेशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बँकेच्या वडानागा शाखेमध्ये पारिवारिक वातावरणात सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी चेअरमन अजय ब्रह्मेचा यांनी मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई यांच्या यावर्षी झालेल्या इलेक्शनमध्ये माझी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आज महिला सहकारी बँकेतर्फे आमच्या सर्व निवडून आलेले संचालक अध्यक्ष यांचा सत्कार ठेवलेला. महिला बँक कायम आमच्या सोबत मागील 20 वर्षापासून आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने खरं म्हणजे आम्ही आज हे इलेक्शन जिंकलेलं आहे. सध्या अर्बन बँकेची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहे, म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या बँकेचं प्रतिनिधित्व नेतृत्व करण्याची संधी मला भेटलेली आहे आणि त्यामुळे माझं एकच उद्दिष्ट आहे का पुढील 5 वर्षात आम्ही सर्व मिळून कसा अर्बन बँक सेक्टर हा उर्जित अवस्थेत येईल, रिझर्व्ह बँक असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो, प्रत्येक पातळीवर त्या बँकेच्या असलेल्या समस्या योग्य ठिकाणी पोहोचून त्याच्यातून मार्ग करून तो बँकांना कसा फायद्याचा राहू शकतो आणि बँका त्याच्यातून एक चांगल्या स्थितीत जाऊ शकतात हा संकल्प खरं म्हणजे आम्ही सर्व मिळून घेणार आहोत. महिला बँकेतर्फे अजय ब्रह्मेचा तसंच नानासाहेब सोनवणे आणि डॉक्टर शशिताई आयरे यांचाही सत्कार करण्यात आला. डॉक्टर राजेंद्र खरात यांना पुणे येथे वैद्य खडीकर पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. डॉक्टर शशिताई आयरे, नानासाहेब सोनवणे, डॉक्टर राजेंद्र खरात यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. मला असं वाटतं की 40 वर्षानंतर वैद्य दाजीशास्त्री पदे हा वैद्य खडीवाले संस्थांकडून दिला जाणारा पुरस्कार, असं म्हणतात की कुटुंबातल्या कर्त्या पहिल्या याला मिळाला व्यक्तीला की त्याच्यानंतर तो चालत येतो, असंच झालेलं असावं. कारण माझ्या मला ज्या माणसपुत्र मानतात अशा नाशिक जिल्हा सहकारी महिला बँकेच्या अध्यक्षा आणि नुकत्याच बँक फेडरेशनवरून निवडून बहुमताने निवडून आलेल्या माई अर्थात शशिताई आहिरे यांना तो 40 वर्षापूर्वी मिळाला होता, असा हा कार्यकर्ता पुरस्कार मला नुकताच जाहीर झालेला आहे. आणि 8 जानेवारीला हा पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यामध्ये धन्वंतरी सभागृह इथं होणार आहे. तर मला असं वाटतं की हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे आलेली मोठी जबाबदारी आहे की कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळाला आहे तेव्हा आयुर्वेदाचं कार्य नक्की माझ्याकडून घडेल आणि ते घडायला हवं याच्यासाठी मी माईंचे आशीर्वाद मला आहेत. असेच सर्व ज्या महिला सहकारी बँकेच्या ज्या सगळ्या माझ्या माता आहेत आणि इथे माझे जे बसलेले आहेत गुरुस्वरूप आदरणीय ब्रह्मेचा साहेब ज्यांचं नुकतंच बँक फेडरेशन अध्यक्षपदी निवड झालेली आहे, ते नाना बसलेले आहेत त्यांची संचालकपदी निवड झालेली आहे, तर यांच्या सोबत हा सत्कार होणं म्हणजे हे सद्भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आज महिला बँकेमध्ये फेडरेशनवर निवडून आलेले अध्यक्ष आमचे अजयजी, त्याचप्रमाणे नानासाहेब सोनवणे, त्याचप्रमाणे डॉक्टर खरात आणि मी स्वतः यांचा सत्कार महिला बँकेने केलेला आहे. अजयजीने सांगितल्याप्रमाणे महिला बँक हे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाने एकाने ठरवलं त्याच्या पाठीमागे ती उभी राहत राहिली. आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आज नाशिक जिल्ह्यातून जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातून 5 जण तिथे निवडून गेलेत हा या एकीचा. आणि मी तर म्हणेन की इतक्या बहिणींनी दिलेला आशीर्वाद असंच म्हणावं लागेल तर हा जो काही विजय मिळवलेला आहे याच्यातून नक्कीच नाशिक आणि जळगाव जिल्हा आणि पूर्ण महाराष्ट्र याच्यातलं सहकार जे सहकार चाललेलं आहे सहकारातून तो बाहेर काढून एक चांगला सहकार आणला जाईल, 5 वर्षात एक चांगलं कार्य घडेल असं मला वाटतं. या सगळ्यांना महिला बँकेतर्फे मी शुभेच्छा देते.
आणि महिला बँकेचीच मी आहे, तरी सुद्धा माझ्या या सगळ्या जणी मला साथ देतात, म्हणून मी ही लढाई जिंकू शकते. या ठिकाणी आम्ही संचालक म्हणून निवडून आलो आहे. त्याचबरोबर या अतिशय चांगल्या अरुण बँक जे महाराष्ट्राच्या देशातल्या जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या अर्बन बँक फेडरेशनवरून नाशिकचे जे अजयजी ब्रह्मेचा यांच्या अध्यक्षपदी म्हणून निवडून झाले निवड झालेली आहे. आणि आज महिला बँकेतर्फे आमचा सर्वांचा सत्कार करण्यात आला. खरं तर अजय ब्रह्मेचा निवडून आल्याबद्दल हा आपला नाशिकचाच फार मोठा गौरव आहे. आणि त्यांच्यातून निश्चितपणे जे काही अर्बन बँकेमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व सॉल्व्ह होतील ही मला खात्री वाटते. आणि शशीताईंनी जो आमचा सत्कार केला या प्रसंगी संचालिका पुष्पा देवरे, कुकिळा वाघ पुष्पाताई उदावंत, ताराबाई राऊत, ज्योती पारख, शोभा बोडके, अनुसया दोंदे, नंदा मोरे, शैलजा चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना हिरे, प्रतिनिधी प्रिया मोरे, प्रशांत भावसार, शाखाधिकारी माधुरी देशपांडे आणि कर्मचारी उपस्थित होते. गुड्डू शेख.